जो वेद आलेला आहे आपल्या आजी आजोबांकडून, ज्या नेहमी तो आजी आजोबांकडे जातो त्यावेळी आम्ही त्याला म्हणतो तू माहेरी गेलेलास म्हणून, कारण माहेरी मुली गेल्यानंतर कशा खुश असतात, तसा तो पण तिकडे गेल्यावर एकदम खुश असतो. वेदू आलाय माहेर पण फोडून केस कट केले, दाढा झालाय बहुतेक थोडासा आजीकडे खाऊन खाऊन खाऊन, कारण आजी आजोबा त्याचे एवढे लाड करतात, इथे थोडं तरी काम करतो तिकडे बिलकुल तो काम नाही करत, सगळं हातात मिळतं. जसं मुली माहेरी गेल्यानंतर कसं सगळं हातात देतात, तसं ह्याची आहे. तर आम्ही त्याला म्हणतो की तू माहेरी जाऊन आला. सो बघा आमचा माहेरून आलेला मुलगा. सो मी आता भाजी घेऊन आली आहे. सो वेद पिशवीतून भाजी काढून ठेवतो आहे. वेदची ही ठरलेली कामं आहेत, भाजी आणली की पिशवीतून काढून त्याला नीट फ्रीजमध्ये सॉर्ट करायचं, कोथिंबीर नीट करायची, कढीपत्ता नीट करायची, ही तिची कामं ठरलेली आहेत. आज वेद आला आहे. सो वेदला पनीर खूप आवडतं. सो मी झटपट होणारं पनीर बनवते, जस्ट टमॅटो कांदा लसूण आलं ह्याची ग्रेव्ही बनवून घेणार आहे. काही भाजायची वगैरे गरज नाही आहे, असंच मी मिक्सरला लावून त्याची ग्रेव्ही करून घेणार आहे. ह्याची ग्रेव्ही रेडी आहे. आता एका पॅनमध्ये तेल घेऊन तेल गरम करायचे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं घालायचे. जिरं घातल्यानंतर आपण जी ग्रेव्ही बनवलेली ना ती त्यामध्ये ॲड करायची. वर्क फ्रॉम होम करताना एकदा जेवण बनवायचा कंटाळा येतो, चमचमीत खायची इच्छा होते पण बनवायचा कंटाळा येतो. सो मी असं एक झटपट पनीरची रेसिपी शोधते आणि टेस्टला पण खूप चांगली लागते बरं का. वेदला, मला आणि कैलासला खूप आवडते. ग्रेव्हीमध्ये मी थोडी दोन मिरची पण घातली आहेत. आता हळद, लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, धणे पावडर आणि गरम मसाला मी ॲड केला आहे. सो हे मसाले मस्तपैकी पलटून घ्यायचे. बघू शकता किती छान कलर आला आहे. आणि थोडंसं मी लाल तिखट पण घालते आहे, थोडंसं तिखट पण येण्यासाठी. त्याच्यानंतर यामध्ये मी कसुरी मेथी घातली आहे, ॲड केली आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही ॲड करू शकता, अदरवाईज एवढी काही गरज नाही आहे. सो आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते. तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे तेवढं तुम्ही ॲड करू शकता. वेदला जास्त पातळ नाही आवडत, सो थोडी जाडच मी ग्रेव्ही बनवणार आहे. थोडंसं मीठ घालायची आहे आणि छानपैकी उकळी येऊ द्यायची आहे. आता आपल्या ग्रेव्हीला उकळी आलेली आहे, तर मी पनीरचं एक पॅकेट आणलं आहे. ते पीसेस केलेलंच पनीर आहे, बरं पडतं ते पनीर. सो तेच पनीर मी जस्ट ओपन करून त्यामध्ये ॲड केलं आहे. आता ते पनीर पण त्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनटं त्याला जस्ट छान उकळी येऊ द्यायची की झालं आपलं पनीर रेडी. इझी आहे ना एकदम रेसिपी. तुम्ही पण असंच वर्क फ्रॉम होममध्ये कंटाळा आलेला असताना अशी झटपट रेसिपी बनवू शकता. सो आज मी लंचसाठी बनवलं आहे पनीर, पुलाव, चपाती, सलाड आणि माझ्या सासूबाईंनी ना फणसाच्या गऱ्याची भाजी दिली आहे. खूप सुंदर भाजी बनलेली आणि त्या खूप छान बनवतात. मी एकदा नक्की रेसिपी दाखवेन. आणि ही लाडाईची आमटी, लाडाईची आमटी आणि पुलाव मला खूप आवडतो. सो आमचा माहेर माझा वेद आलाय, आज पनीर खाल्लंय आणि सासरी आल्या कसं वाटतंय तुला? आज कामं पण केली आहेत आणि भाजी हे केली आहे, भाजी काढून ठेवली आहे, बाहेर काढून ठेवली आहे. एक काम केलं आहे त्यांनी, तिकडे ते पण नाही काम करायचं बोलते, ताटून ताट तरी उचलायचं, उचलून ठेवायचं भांडी घासायचं, स्वतःच ताट ठेवायचं. हा आजीला फोन पण विचारतात तिथे. आम्ही त्याला कामं लावतो म्हणजे केलीच पाहिजे, मुलांनी पण कामं केलीच पाहिजे सगळी. असं नाही की मुलींनी सगळी कामं केली तर बरोबर ना. सो
वेगळं पण आम्ही सगळी कामं करतो इथे. पण आता माहेरी गेलेलं त्यामुळे माहेरी त्यांनी 8 दिवस काहीच काम नाही केलेलं आजी आजोबांनी. आजी आजोबा सगळं त्याला हातात आणून देत होते. फक्त खाणं पिणं आणि झोपणं बस एवढंच काम केलं ते. आय होप तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडला असेल. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. वेदना मला मध्ये मध्ये हसवतो मी शूट करताना. पण तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडला असेल आय नो तो. सो आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मराठी लोगरश्विनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो इन बिटवीन बाय. सबस्क्राईब करा. सो तुम्हाला हा पण ब्लॉग नक्की आवडेल आणि तुम्ही पण हा मी पण तुमच्या घरी अशीच मजा करा जे लॉकडाऊन आहे ते हॅपीली. आय होप तुम्हाला पण हाचा ब्लॉग अश्विनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो